खेळ मांडी येला वाळवंटी ठाई या आमच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दररोज लाईव्ह आषाढी वारीचे दर्शन घडविणार आहोत. गेली शेकडो वर्षे पंढरीच्या विठुरायाला याच देही याच रूपी पाहायला पूजायला भजायला वैष्णवजन आषाढी वारीची वाट चालू लागतात. आपला संसार व नित्यनेम दुर्लक्षून महाराष्ट्राला लाभलेली जगात एकमेव द्वितीय ठरावी अशी थोर भक्ती परंपरा म्हणजेच समस्त वारकऱ्यांचे आद्य कर्तव्य पंढरी वारीची. तरुण भारत सोशल मीडिया घेऊन येत आहे खेळ मांडी येला वाळवंटी ठाई वारी तुमच्या भेटीला लवकरच. लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या कोरेगल्ली शहापूर शाखेमध्ये ज्येष्ठ ग्राहकांचा स्वागत कार्यक्रम शनिवारी पार पडला. यावेळी लोकमान्यचे वरिष्ठ मॅनेजर सी आर पाटील किसन लाड उपस्थित होते. प्रारंभी शाखेचे मॅनेजर शंकर बेळगावकर यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत केले. तसेच ज्येष्ठ ग्राहकांचे सुद्धा पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्राहकांचा प्रचंड विश्वास व उदंड प्रतिसादामुळे संस्थेने प्रगती साधली असल्याचे सी आर पाटील यावेळी बोलताना म्हणाले. तुमची जे ठेवीदार इथे पैसे ठेवलेले आहेत, ठेवीदार इथे एफडी केलेलं आहे, ठेवीदार आमच्यावर जे बिझनेस चालू केले आहे, आजपर्यंत मी म्हणतो 2017 ब्रांच 5 राज्यमध्ये 2017 ब्रांच कुणाचाही तक्रार झालंय की आम्ही गेलेल्या दिवशी आम्हाला पैसे मिळाले नाहीये. पैसे मिळायला 1-15 मिनिट 10 मिनिट लेट होईल, पण पैसे मिळाले हे कुठे अजून उल्लेख झालेला नाहीये. आजपर्यंत लोकमान्य मल्टीपर्पज सोसायटी घट्ट आहे, हे संचालक पण घट्ट आहे, ह्याची सूत्रधार पण घट्ट आहे, आणि हे जी मेन फॅमिलीचे कर्ता जे माणूस आहे ते पण घट्ट आहे. यावेळी ग्राहकांनी विचारलेल्या शंकांचे निरसन करण्यात आले. संस्थेच्या प्रगतीविषयी ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. यावेळी अजय सामंत, किरण उपाध्ये, शिरीष परब, श्रीकांत सुणगार, गोविंद बैलूर, वसंत पाटील, हनुमंत मुतकेकर, अमृत भकोजी, जयश्री भंजे, मीनाक्षी भातकांडे यासह कर्मचारी उपस्थित होते. सबस्क्राइब करा तरुण भारत डेली बेलगाम न्यूज चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा. सोशल मीडियावरील वाचकांना आवाहन. बेळगाव शहर व परिसरातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या अपडेट्स मिळविण्यासाठी आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंद करा. आमच्या न्यूज पोर्टलवर नाव नोंदणीसाठी https://news.tarunbharat.com/cust.php या लिंकवर क्लिक करून आपल्याला कोणत्या स्वरूपाच्या बातम्यांमध्ये अधिक स्वारस्य आहे याची माहिती द्या. अधिक माहितीसाठी 9379777388 किंवा 9071737683 या मोबाईल नंबरवर संपर्क करा.